आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्करजी भगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, ज्यांना कायम संघर्षाचं एक प्रतीक म्हणून आज महाराष्ट्र बघतो ते अनिलजी देशमुख साहेब, युवकचे प्रदेशचे अध्यक्ष महेबूबभाई शेख, श्रीराम शेटे साहेब, हेमंतजी टकले साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांची नावं घेणं आवश्यक असलं तरी सुद्धा आदरणीय साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. पण खरं तर आज येत असताना अनेक भावना मनात होत्या. म्हणजे भगरे सर, आपलं मागेही फोनवर जेव्हा बोलणं झालं, मागे आपण निफाडला सभेच्या वेळी सुद्धा बोललो, त्यावेळी विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत असताना या अनेक भावना ज्या होत्या त्यातही आज वणीला सभा करत असताना एक फार महत्वाची भावना आहे की महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई सप्तशृंगीच्या प्रांगणामध्ये जेव्हा आपण बोलायला उभे राहतो तेव्हा खरोखर हा प्रश्न पडतो की याच लोकसभेच्या प्रचारासाठी आज पिंपळगाव बसवंतला सुद्धा एक सभा झाली असेल आणि 3.5 शक्तीपीठांपैकी असलेल्या आई सप्तशृंगीच्या या पायथ्याला उभं राहून बोलत असताना खरंच प्रश्न पडला की जे आदरणीय पंतप्रधान आज पिंपळगाव बसवंतला येऊन दिंडोरी लोकसभेच्या मतदारांकडे मत मागत होते, याच पंतप्रधानांचं कर्नाटकातलं एक पोस्टर समोर आलं होतं. यामध्ये होतं प्रज्वल रेवण्णा नावाचं एक प्रकरण. सध्या गाजत या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत. आणि हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा इथं उभं राहून नेमका हा प्रश्न विचारणं फार गरजेचं ठरतं की ज्या मातृशक्तीला आम्ही वंदन करतो, ज्या मातृशक्तीला आम्ही देवता मानतो, तिथल्या 250 जास्त माता भगिनींवर बलात्कार करू शकणारा एक उमेदवार ज्या पक्षाकडे असतो आणि त्याच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान ही गोष्ट जेव्हा सांगतात तेव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकानं विचार करणं गरजेचं आहे की यत्र नार्यास्तु पूज्यते रमंते तत्र देवता असं आम्ही म्हणतो खरं, पण ज्या भारतीय जनता पक्षानं या पद्धतीनं लोकांना उमेदवारी दिली असेल, या भारतीय जनता पक्षाला मत मागत असताना त्यांनी खरं तर आपल्याला नैतिकता आहे का याचा विचार करावा. ज्या आमच्या लेकींनी आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पदकं मिळवली होती, या माता भगिनींना स्वतःच्यावर झालेल्या अन्यायावर जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा रस्त्यावरून फरफटत नेताना याच देशानं बघितलं होतं. आणि हे बघत असताना भावांनो हे विसरून चालणार नाही की मग हे जर दुटप्पी चेहरे होत असतील तर हे दुटप्पी चेहरे का होतात याचा विचार करावा लागेल. विशेषतः दिंडोरी लोकसभेत तर जयंत पाटील साहेब, एक मी फार महत्वाचा प्रसंग अनुभवला होता. कारण जेव्हा 2 डिसेंबरला कांद्याला आमचा भाव होता 40-45 रुपये किलो होता का नाही, आज किती? हा झाला 12 रुपये. मग हा प्रश्न पडतो की 2 डिसेंबरला असलेला 40-45 रुपयाचा भाव हा 12-15 रुपयाला जातो. 2014ला यवतमाळला माननीय पंतप्रधान आले होते, त्यांनी सांगितलं होतं किसान की आय दुगनी होगी. डीएपीची बॅग कितीला झाली? 450 ची. 1800ला झाली? 50 किलोची 45 किलो झाली? 40 किलो झाली? मजुरीचा खर्च किती येतो 1 एकरामाग?
आता एकदा फक्त विचार करा भावांनो, 40 रुपयाचा भाव होता, जर 10 रुपयाचा भाव झाला तर किलो माग 30 रुपये, किलो माग 30 रुपये, सरासरी एकरात कांदा निघतोय 12 ते 15 टन, 12 टन पकडा, 12 टन कांदा निघाला तर किलो माग 30 रुपयाचं नुकसान, 3,60,000 रुपयाचं तुमचं एका एकराचं नुकसान आहे. 3,60,000 एकराचं नुकसान, 2 एकराचं 7,20,000 नुकसान, आणि तुमच्या तोंडावर फेकले जातात 17 रुपये दिवसाचे, आणि सांगितलं जातंय किसान सन्मान केला म्हणून. मग या सरकारला जागा दाखवत असताना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा संसदेमध्ये आम्ही भांडत होतो, मी होतो, सुप्रियाताई होतो, म्हणजे आम्ही संसदेत कांदे दाखवलेले तुम्ही पाहिले असतील, पाहिले की नाही. पण महायुतीचे जे 39 खासदार हे गेल्या संसदेत होते, यातला एक खासदार दाखवा जो कांद्याविषयी बोलला. आणि जर कांद्याविषयी जर कोण बोललं नसेल तर आम्हाला खरंच प्रश्न पडला की कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांनी तरी बोलायला पाहिजे होतं का आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवू नका म्हणून. पण असं कोणी बोललं? मग असं कोणी बोललं नाही. तर मला प्रश्न पडला, आल्यानंतर मी प्रचाराचे काही पोस्टर बघितले. हे पोस्टर बघितल्यानंतर टकले साहेब मला फार गंमत वाटली, उमेदवाराचा फोटोच नाही. मत मागितलं जातंय ते माननीय पंतप्रधानांच्या नावावर. आणि मी येताना आता पिंपळगाव बसून तून आलो, येताना एक जण लई वेळ शेतकरी फोटोकडे बघत बसला होता. त्याला कळानाच उमेदवार नक्की कोण हे त्याला कळाना म्हणून डोकं खाजून खाजून तो म्हटला, अरे या बाबांनी आमच्या कांद्याची निर्यात बंदी केली. 2014 जेव्हा आले होते तेव्हा आवर्जून सांगितलं कि बचपन से जो प्याज खाया है वो आपकी मेहनत का प्याज खाया है. आणि मग त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की 10 वर्षात असं काय बदललं की आज पिंपळगाव बसवंत मध्ये कांद्याचा क सुद्धा उच्चारला गेला नाही. हा प्रश्न खरं तर तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. जी शेतकऱ्यांची अवस्था आहे तीच आमच्या आदिवासी बांधवांची अवस्था आहे. आज झारखंड सरकार राज्य झारखंड मध्ये काय झालं आपण बघितलं. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंतजी सोरेन ज्यांना एका छोट्याशा आरोपाखाली थेट मुख्यमंत्र्याला, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला डांबलं जातं आणि पैशाचं आमिष दाखवून सरकार बदलता येतं का, सरकार पाडता येतं का, पक्ष फोडता येतात का याचा विचार केला जातो. पण मी आभार मानेन झारखंडच्या त्या आदिवासी बांधवांचे ज्यांनी देशाला दाखवून दिलं की आदिवासी बांधव जो जल जंगल जमीन याच्यावरचा अधिकारी आहे तो अशा गोष्टींना बदलत नाही हे त्या आदिवासी बांधवांनी दाखवून दिलं. आता शिरूर लोकसभा मतदारसंघातली खरं तर निवडणूक करून आलोय. आणि आदरणीय साहेब खरोखर जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, तिन्ही तालुक्यातल्या आपल्या आदिवासी बांधवांनी ठामपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्याचा जो निर्णय घेतला हा मतपेटीतून दिसत होता. आणि हा दिसत असताना खरोखरा प्रश्न निर्माण झाला की भले भले चरा चरा वाकत असताना माझा या देशाचा मूळ वासी, मूळ निवासी, माझा आदिवासी बांधव ठामपणे उभा राहतो, कारण त्याच्या समोर बिरसा मुंडा, तंट्या भील आणि राघोजी भांगरेंचा आदर्श असतो. कारण यांच्यापैकी कुणीही समोर बलिष्ठ राजवट दिसत होती तरी सुद्धा त्याच्या समोर गुडघे टेकले नाहीत, तर आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी संघर्ष केला हा आपला आदर्श आहे. आणि तो आदर्श या आत्ताच्या संघर्षात सुद्धा सोडून चालणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. पण भावांनो आपला नंबर नक्की, कारण महाराष्ट्रात जे काही झालं, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांच्या बाबतीत जे काही झालं, आता जवळपास 4 टप्प्याची निवडणूक पार पडली. 4 टप्प्याची निवडणूक पार पडल्यानंतर अबकी बारचा नारा देणारे अबकी बार तडी पार आहेत हे 100% खरंय, अबकी बार हद्द पार आहेत हे 100% खरंय.
आणि त्यामुळं देशात परिवर्तन होतंय. देशातल्या सरकारमध्ये परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे भावांनो. आणि 20 तारखेला मतदान आहे. माननीय पंतप्रधान आले होते आज तुमच्या मतदारसंघात, आले होते का नाही? पंतप्रधानांच्या काही गोष्टी ऐकायच्या असतात. मोठा माणूस, मोठं पद, ऐकायला पाहिजे आपण. पण काय ऐकायचं? माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं 2014 ला मतदानाला जात असताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. सांगितलं होतं की नाही पत्रकार बांधवांनो? आता 20 तारखेला जाताना 3 नमस्कार करायला लागेल. 400 चा 1200 झाला तर 3 नमस्कार करून जावं लागेल. त्यामुळं गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. 2 कोटी रोजगार जे देणार होते त्या 2 कोटी रोजगाराच्या ऐवजी आपल्या कुटुंबातला, आपल्या नात्यागोत्यातला, आपल्या शेजार पाजारचा जो कोण बेरोजगार पोरगा असेल ना, त्याच्या चिंतेचे भाव त्याच्या चेहऱ्यावरचे बघून जा. महागाईनं होरपळलेल्या आपल्या माता भगिनीला एकदा विचारून जा आणि मत टाकायला जा. ईव्हीएमला 3 दाबण्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही ही गोष्ट तुम्हाला कळून चुकेल. आणि जाता जाता शेवटी फक्त एक सहज सुचलं येता येता पिंपळगाव बसवंतला, ती गोष्ट फक्त मनात ठेवा. कारण येता येता पिंपळगाव बसवंतवरून येतो, येताना काही झेंडे दिसले, येताना काही झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं. येताना काही रस्त्यांना झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं. पण झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलं होतं. झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलेलं होतं. कांद्याबरोबर स्वप्न होती, कांद्याबरोबर भावना होती, कांद्याबरोबर मेहनत होती. पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं. तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब बसलं होतं. याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं. याच मेहनतीचा उल्लेख करत, आठवत असेल तुम्हाला, याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं. पण आज मात्र त्या कांदा उत्पादकाला चकार शब्दानं पुसलं नव्हतं. शेतकऱ्यांना डांबून ठेवून, तुम्ही शेतकऱ्यांना डांबून ठेवून आमचा आवाज दाबणार नाही. कमानीवरचं नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरचं नाव पुसणार नाही. आणि म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय, म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय. यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला, या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय, दिमाखानं संसदेत पाठवायचंय. जाता जाता फक्त एकदाच विचारतो, आपला नंबर, आपली निशाणी, आपली निशाणी. येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून भास्करजी भगरे सरांना प्रचंड मताधिक्यानं संसदेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.